इकडे ये इकडे अशी बस बस. आता मला सांग काय झालंय. काही नाही. काही नाही कसं, नक्कीच काहीतरी झालंय. चेहरा सांगतोय तुझा, बोल ना. हे बघ, बोलून मन मोकळं कर, बोल. मावशी, आज चुकून माझ्या हातनं आईंची साडी जाळली गेली. हा कळलंय मला सगळं. मला खूप अपराधासारखं वाटतंय. तुला एक सांगू का, हे बघ, ताईच्या डोक्यात ह्या असल्या गोष्टी फार काळ टिकत नाही. तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी ताईला, ती लगेच विसरून सुद्धा जाईल. तू नको टेन्शन घेऊस, हास बरं, हास. गुड गर्ल. अरे हे काय, तुला क्लासला नाही जायचं? चल चल उठ, तयारीला लाग आणि क्लासला पड. नाही मावशी, माझं मन नाही होते क्लासला जायचं. गौरी, बर ठीक आहे. गौरी, तुला एक गंमत सांगू. 2 दिवसांनी की नाही तुझ्या सरांचा, म्हणजे तुझ्या गिरीश काकांचा वाढदिवस असतो. काय सांगताय का मावशी? हो खरंच. मला काय वाटतं माहितीये, तुम्ही सगळ्या मुलांनी मिळून त्यांचा वाढदिवस असा साजरा करा ना या वर्षी की तो त्यांच्या कायम लक्षात राहील. गेली कित्येक वर्ष, म्हणजे मी त्यांच्यापासून लांब आले तेव्हापासून मधली काही वर्ष त्यांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला की नाही मला माहीत नाही. प्रत्येक वाढदिवसाला ते एकटेच होते, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या मुलांनी मिळून त्यांना सरप्राईज द्या. मावशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. यावर्षी काकांचा वाढदिवस आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील. मी एक काम करते, आत्ताच सगळ्यांशी बोलून घेते. आणि हो, ऋतुते आणि आमिराबांना पण बोलवूया. सगळे मिळून त्यांच्या घरी जाऊया. हो गौरी, हे बघ, हे सगळं ना आपल्याला अतिशय सावधपणे करायला हवंय. यातलं काहीही ताईला कळतं का माने? हे बघ गौरी, तिला हे सगळं नाही आवडणार. आणि कसं आहे ना गौरी, मी कधीच ताईशी खोटं बोललेली नाही आहे. मला आवडत नाही तसं बोलायला, पण तू समजू शकते असता मला काय म्हणायचं. मावशी, तुम्ही कशाला काळजी करताय? तसं नाही ग, पण मावशी, आपल्या आवडत्या माणसासाठी आपण बायका काहीही करायला तयार असतो ना. खरं आहे तुझं, तुझ्याकडे बघून आता मला हे पटायला गेलं. निखिलसाठी वाटेल ते करायला तयार असतेस ना तू. यांना मी कधीतरी आवडीन का हो? यांना आवडतं तसं राहायला मलाही आवडेल, पण ते कसं जमणार? गौरी, काय झालं, कसला विचार करतेस? नाही काही नाही मावशी, मी सगळ्यांना सांगून येते. हा आलीच. त्याच्यासाठी तर जेवण आहे आमच्याकडे, आम्ही देतो त्याला. हाय रोहित. हाय रोहित, कसा आहेस तू? चल जेवण घे. हे काय, तू जेवत का नाहीयेस? मिंक, तुला पण काय कळत नाही, आता तू एकटा कसा जेवेल? आता आपण आलो होत ना, मस्तपैकी गप्पा मारत मारत जेवणार येतो. हो ना रोहित, चल जेव. रोहित,
काय चाललंय रे? तू नीट जेवला नाही तर बरं कसं होणार लवकर? आणि आमच्यासाठी तुला बरं व्हावंच लागेल. आता आणखी नाही राहू शकत यार आम्ही तुझ्याशिवाय. रोहित, तुला माहितीये आम्ही सगळे तुला खूप मिस करतो यार. एक तर पूर्वीसारखं एकत्र भेटणं होत नाही. कट्ट्यावरच्या गप्पा नाही. कोणाच्या बर्थडे पार्टीज नाहीत. काही नाही रे आयुष्यात, काही घडत नाही. ते काय नाही. रोहित चल लवकर जेवून घे. हे बघ आपण गँग केले तू इतना नाही कर सकताय. चल रे लवकर जेवून घे ना. थांब मीच भरवते तू, मग तू जेवशील ना. रोहित तुझा सेल वाचतो. हॅलो. काय झालं रोहित? कोणाचा फोन होता? वेलकम होम मॅम. सो हाउ डू यू लाइक माय हाउस? नाइस. थँक यू. घरात कोणीच नाहीये? नाही, ऍक्च्युली भाई आणि बहिणी पुण्याला गेले. तू बोला नाहीस मला. ऍक्च्युली विसरलो होतो. दॅट्स नॉट इश्यू. यू हॅव अ सीट. मी कोल्ड ड्रिंक आणतो आपल्यासाठी. नाही कॉफी बनू. अँड यू नो आय कॅन मेक अ ग्रेट कॉफी. नाही काम करूया आपण एकत्र मिळून कॉफी बनवू. चालेल. सीट मी खरी जाते का? आय मीन गायिका आहेत की? जरा वेळ एकत्र बसून बोलूया ना आपण. नको सीत, तू घरात एकटा असताना मी आलेलं बरोबर नाही दिसत. अरे त्यात काय झालं, आपलं लग्न ठरलंय ना आता. आणि भाई आणि बहिणी बाहेर गेले होते म्हणूनच मी तुला घरी बोलवलं. पण लग्नाच्या अगोदर आपण एकटं भेटणं मनाला नाही पटत. का? तू जेव्हा विशालला भेटायला जायचीस तेव्हा तो एकटाच असायचा ना घरी. आय मीन आय एम सॉरी किड. हे बघ मला तुला हर्ट करण्याचं इंटेन्शन नव्हतं. इट जस्ट वेंट ऑफ. खरंच चुकून निघालं. तुम्ही सगळे पुरुष एकसारखेच असता. जरा जरी दुखावले गेलात ना तरी बायकांना टोचून बोलायची एक संधी सुद्धा तुम्ही सोडत नाही. आय एम सॉरी. बिलीव मी प्लीज. नाही सी, आता सॉरी म्हणशील आणि पुन्हा तेच करशील. तू माझा पास्ट कधीच नाही विसरू शकणार. त्यापेक्षा आपण हे नातंच तोडून टाकूया. इतकी तू असं काय बोलतेस? अरे मान्य मी चुकलो. आय एम सॉरी फॉर दॅट. नाही सिद्धार्थ, तू पुन्हा पुन्हा मला तेच ऐकवत राहशील. माझीच चुकी झाली. मला वाटलं की तू माझा भूतकाळ विसरून जाशील पण ते नाही शक्य होणार. आपण हे लग्न मोडून टाकूया. मम्मा आणि पप्पांना काय सांगायचं ते मी सांगेन. केतू, केतकी, केतकी प्लीज यार. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.